नमस्कार टीचर्स लाईफ लॉन्ग लर्नर्स तर्फे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत ट्रिक्स म्हणजे मूळ संख्या कशा ओळखायच्या आणि तेही अगदी काही सेकंदातच मग त्या दोन अंकी संख्या असो तीन अंकी संख्या असो चार अंकी संख्या असो अथवा पाच अंकी संख्या असो तर या काही सोप्या ट्रिक्स आहेत त्या आपण आता पाहणारच चला तर पाहूया आता मूळ संख्या म्हणजे कोणती संख्या हो एकापेक्षा मोठी अशी कोणतीही संख्या ज्या संख्येला एक किंवा त्या संख्ये व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संख्येने भागले असता भाग जात नाही अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो आता बऱ्याचदा एक ते शंभर अंकांमध्ये मूळ संख्या कोणत्या आपण पटकन सांगतो की एक ते शंभर मध्ये पंचवीस या पंचवीस मूळ संख्या असतात आता एक ही संख्या ही मूळ संख्याही नाही आणि ही, ना ही, ही संयुक्त संख्याही नाही उरलेल्या पंचवीस मूळ संख्या सोडल्या तर उर्वरित सर्व संख्या या संयुक्त संख्या आहेत आता पटकन तुम्ही जर एक ते संख्या आहे जे एक ते शंभर अंकांमध्ये ज्या पंचवीस संख्या येतात ज्या मूळ संख्या आहेत त्या तुम्ही पाठ करू शकता कदाचित आता या चार संख्या इथे प्रश्न काय आहे खालील संख्यांपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे आता या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत एक्क्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी आणि सत्याऐंशी जर तुमच्या एक ते शंभर अंकांमधल्या मूळ संख्या पाठ असतील तर तुम्ही सहजपणे सांगू शकाल यातली मूळ संख्या कोणती आहे ती येस उत्तर काय आहे सांगा पाहू येस तुम्ही अगदी बरोबर आहात उत्तर आहे त्र्याऐंशी आता मी म्हणेन जर तुम्हाला माहीत नाही की एक ते शंभर अंकांमध्ये मूळ संख्या कोणत्या आहे किंवा तुमचं कन्फ्युजन आहे मग ही मूळ संख्या ओळखायची कशी त्याच्या काही ट्रिक्स आहेत आणि त्यासाठी आपल्याला दोनची ची कसोटी तीनची ची कसोटी पाचची ची कसोटी आणि सातची कसोटी आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे दोनची ची कसोटी काय आहे जेव्हा संख्येच्या स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य असे अंक असतील म्हणजेच त्या संख्येला दोन ने निशेष भाग जात असेल तर ती मूळ संख्या असू शकत नाही आता यामध्ये अशी कोणती संख्या आहे का ज्याच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य असे असे नंबर आहेत तर या ठिकाणी कोणतीही संख्या अशी नाही त्या ठिकाणी कसोटी आपण वापरू शकत नाही मग आता वापरताना या ओळीने वापरायच्या दोन ची झाल्यानंतर तीनची तीन ची झाल्यानंतर पाचची ची आणि नंतर मग सातची कसोटी आता तीनची कसोटी काय सांगते जेव्हा आता या दोन अंकी संख्या आहेत दोन अंकांची ज्या दोन अंकी संख्या आहेत एक्क्याऐंशी यातले दोन अंक कोणते आहेत आठ आणि एक या संख्यांची बेरीज केली असता येणाऱ्या संख्येत जर तीन ने निशेष भाग म्हणजे पूर्ण भाग बाकी काही राहिली नाही पाहिजे असा भाग जात असेल तर ती संख्या ही मूळ संख्या असूच शकत नाही मग आता या ठिकाणी आपण तीनची कसोटी पडताळून पाहूया एक्क्याऐंशी आठ आणि एक म्हणजे किती नऊ तीन त्रिक नऊ या ठिकाणी नऊ या संख्येस तीनने ने निशेष भाग जातो म्हणून आपण यातून हा पर्याय काढून टाकायचा आहे परत आपण पाहूया दुसरी तिसरी संख्या आपण पाहूया आता एक लक्षात घ्या चौथी संख्या बघितल्यास लगेच लक्षात येतं आठ अधिक सात किती येतात पंधरा पंधराला तीन ने निशेष भाग जातो का जातो ठीक आहे ठीके तिनापाची पंधरा या ठिकाणी सत्याऐंशी ही संख्या सुद्धा मूळ संख्या असू शकत नाही आता आपल्याकडे दोन संख्या राहिल्या त्र्याऐंशी आणि पंच्याऐंशी आता यातली मूळ संख्या कशी ओळखायची आता या ठिकाणी आपण दोन्ही ह्याला दोनची ची कसोटी लागू पडत नाही तीनची कसोटी लागू पडत नाही मग आपण पाचची ची कसोटी लागू पडते का पाहूया तर जे पाच ची कसोटी काय जेव्हा एकक स्थानी पाच किंवा शून्य हा अंक असेल त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो त्या संख्येला पाच ने पूर्ण भाग जातो याचा अर्थ पंच्याऐंशी ही संख्या सुद्धा मूळ संख्या असू शकत नाही तर साहजिकच आपण पर्याय कुठला निवडणार आहोत पर्याय क्रमांक दोन किंवा ही दुसरी जी संख्या आहे त्र्याऐंशी ही यामध्ये मूळ संख्या आहे आता ही त्र्याऐंशी संख्या आपण मुद्दाम आपण सगळ्या कसोटी त्याच्यावरती आपण लावून बघूया की खरंच ही मूळ संख्या आहे की नाही आता दोनची कसोटी ते लागू पडत नाही कारण एकस्थानी दोनच्या पटीत दोन चार सहा आठ शून्य असे कोणतेही अंक नाहीत तीन ची आठ आणि तीन अकरा अकराला तीन ने भाग जातो का नाही जात म्हणजे या ठिकाणी ही तीन ची कसोटी पण लागू पडत नाही पाच ची कसोटी एकक स्थानी पाच किंवा शून्य नाही पाच ची कसोटी सुद्धा लागू पडत नाही आता सातची कसोटी सात ने या संख्येला निश्चय भाग जातो का भाग देऊन पहा सात एक सात ठीक आहे बाकी राहिली एक एकावरती तीन तेरा सात दुने चौदा म्हणजे या ठिकाणी सुद्धा सातने ने या संख्येला निशेष भाग जात नाही म्हणून या ठिकाणी त्र्याऐंशी संख्या ही मूळ संख्या आहे आता ज्यांच्या एक ते शंभर मधल्या मूळ संख्या पाठ आहेत ते लगेच सांगू शकतात पण जर तुमच्या या मूळ संख्या पाठ नसतील तर त्यासाठी ही छोटी ट्रिक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोनची ची कसोटी तीनची कसोटी पाचची ची कसोटी आणि सातची कसोटी ही वापरायची आणि तुम्हाला त्या संख्येने म्हणजे तीन दोन तीन पाच आणि सात या संख्येने निश्चय भाग जातो की नाही हे पाहायचंय आणि जर भाग गेला याचा अर्थ ती मूळ संख्या असू शकत नाही तर त्या ट्रिक्स ज्या आहेत त्या आता आपण पाहिल्या पण आता तुम्ही म्हणाल की एक ते पंचवीस मधल्या एक ते शंभर मधल्या पंचवीस ज्या मूळ संख्या त्या आम्हाला माहितीये पण जर प्रश्न हा तुम्हाला तीन अंकी संख्या चार अंकी संख्या पाच अंकी संख्या असा दोन विचारला तर तुम्ही काय कराल पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत चला तर पाहूया आपण काय ट्रिक्स आहेत त्या प्रश्न पाहूया खालील संख्यांपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे या ठिकाणी चार संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांपैकी पे आपल्याला मूळ संख्या ओळखायची आता सर्वप्रथम तीन अंकी संख्या बघितल्यानंतर आपण घाबरून जातो की अरे बापरे आता यातली मूळ संख्या ओळखायची कशी परत या ठिकाणी आपण काही ट्रिक्स वापरणार दोनची कसोटी दोन कसोटी ची कसोटी 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 आणि काय सांगते जेव्हा कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य हे आकडे असतील त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो मग निश्चेष भाग जातो म्हणजे ती मूळ संख्या असू शकते का अर्थातच नाही दुसरीकडे कुठे आहे का दोन चार सहा एक या तिन्ही उर्वरित तीन संख्यांमध्ये नाहीये तर या ठिकाणी दोनची कसोटी कोणालाही लागू पडत नाहीये मग आपण काय करायचे पुढच्या नंबरकडे वळायचे तीनच्या कसोटीकडे वळायचे तीनची कसोटी काय सांगतेय दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज केली असता येणाऱ्या बेरजीस जर तीनने निश्चिष भाग गेला तर ती संख्या ही मूळ संख्या असू शकत नाही आता एक अधिक दोन तीन तीन आणि तीन सहा सहाला तीन ने भाग जातो का जातो तीन दोन्ही सहा निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो म्हणजे या ठिकाणी एकशे तेवीस ही सुद्धा मूळ संख्या असू शकत नाही आता आपण पाचच्या कसोटीकडे जाऊया आणि तुम्ही सहज ओळखा की ज्या ठिकाणी एकक स्थानी पाच किंवा शून्य असतो अशा कोणत्याही संख्येला पाच ने निशेष भाग जातो म्हणजे या ठिकाणी एकशे पाच ही संख्या सुद्धा मूळ संख्या असू शकत नाही मग आता आपल्याकडे एकच संख्या राहिली ती आहे एकशे सत्त्याण्णव मग तुम्ही डोळे झाकून म्हणू शकता की या ठिकाणी एकशे सत्त्याण्णव ही मूळ संख्या आहे पण मित्रांनो कधीही कुठलाही पर्याय निवडताना मला असं वाटतं त्याची पडताळणी करणे खूप जास्त महत्वाचे आहे याच कारण असं आहे की प्रत्येक कसोटी या ठिकाणी इथे इथे सुद्धा तुम्ही लावून आपण की कसोटी 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 लागू पडत नाही मग आता आपण बघायचं की ह्या संख्येला सातची कसोटी लागू पडते की नाही आता सातची कसोटी म्हणजे काय त्या संख्येला सात ने निशेष भाग जातो की नाही हे बघायचं तर निशेष भाग गेला याचा अर्थ ती सुद्धा मूळ संख्या असू शकत नाही पण प्रत्येक वेळेला जेव्हा मोठ्या संख्या दिले जातात तीन अंकी चार अंकी पाच अंकी त्या ठिकाणी प्रत्येक संख्ये प्रत्येक वेळी त्या दिलेल्या संख्येला सात न भागणं आणि तो भागाकार करणं हे खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे हे वे वेळखव आहे मग त्याच्यासाठी पण छोटीशी क्लिक आहे क्लिक काय आपण आहे पाहूया आता या ठिकाणी स्थानी कोणता अंक आहे सात सात ला गुणिले दोन करायचे त्याची सातची दुप्पट करायची इथे ऑलरेडी मी केलेली आहे सात गुणिले दोन म्हणजे किती झाले चौदा आता या ठिकाणी मुद्दामून चौदा हा अंक मी लाल कलर मध्ये लिहिलेला आहे कारण हा का अंक आपल्याला कशातून तरी वजा करायचे कशातून वजा करायचा कुठली संख्या आपण कुठल्या संख्येची आपण पडधारणी करत आहोत एकशे सत्त्याण्णव या संख्येची परत मी ते एकशे सत्त्याण्णव संख्या घेतली ह्यातला एकक स्थानचा आपण अंक घेतलाय त्याची दुप्पट के केली दुप्पट किती आली पहा चौदा ठीक आहे आता या ठिकाणी एकच स्थानचा जो अंक आहे तो आपण हाईड करायचा त्याला लपवून ठेवायचंय लपवलं आता कुठली संख्या राहिली एकोणीस आता ही जी संख्या आहे एकोणीस संख्या आहे ह्या एकोणीस संख्येमधून सात ला दोन ने गुणून आलेली जी संख्या आहे ती त्यातून वजा करायची म्हणजे इथे आपण काय केलं एकोणीस वजा चौदा किती आले पाच मग या ठिकाणी पाच या संख्येला सात या संख्येने भागले असता निशेष भाग गेला तर ती संख्या ही मूळ संख्या असू शकत नाही पण या ठिकाणी निशेष भाग जातोय का पूर्ण भाग जातोय का तर नाही जात आहे कारण पाच भागीले सात केल्यानंतर पूर्ण भाग जात नाही म्हणून या ठिकाणी एकशे सत्त्याण्णव ही मूळ संख्या आहे मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल की तीन अंकी संख्या दिल्यानंतर पण आपण कसोट्या वापरून आणि काही सातची कसोटी वापरण्याची साधी सिंपल पद्धत आहे ती वापरून आपण सहज त्या जे पर्याय आलेला आहे त्याचा आपण पडताळा घेऊ शकतो का की, संख्या, संख्या क, की या ठिकाणी उत्तर काय आहे एकशे सत्त्याण्णव हे उत्तर आहे दिलेल्या संख्येनपैकी एकशे सत्त्याण्णव ही संख्या मूळ संख्या आहे चला आपण अजून एक तीन अंकी संख्येच उदाहरण पाहूया आता या उदाहरणामध्ये आपण थोड्याशा तीन अंकी संख्या आहेत पण थोड्याशा मोठ्या संख्या आपण इथे घेतलेल्या आहेत आणि या दिलेल्या संख्यांमधून आपल्याला मूळ संख्या कोणती आहे ती शोधायची आहे परत आपण इथे दोनची तीनची पाचची आणि सातची कसोटी वापरणार आहोत तर तुमच्या लगेच लक्षात येईल की दोनची कसोटी वापरायची म्हणजे एकक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य या ठिकाणी आठ आहे म्हणजे या ठिकाणी आपण या संख्येवरती आपण फुली मारत आहोत ही संख्या आपण बाहेर काढत आहोत आता उर्वरित तीन अंकी संख्यामधून आपल्याला मूळ संख्या शोधायची आहे आता तुमच्या पटकन लक्षात आलं असेल की कुठली कुठली कसोटी आपण कुठल्या संख्येतनं पटकन बाहेर येत ही संख्या बाहेर येते कारण एकक स्थानी पाच आणि शून्य याचा अर्थ या संख्येला पाच ने भाग जातोय पूर्ण भाग जातोय त्याच्यामुळे ही संख्या सुद्धा आपण इथून बाहेर काढत आहोत आता उरलेल्या दोन संख्यांपैकी एक संख्या ही असणार आहे मूळ संख्या आता आपण या ठिकाणी तीनची कसोटी अवलंबून पाहू तीनची कसोटी काय सांगते की अंकांच्या बेलचेस तीनने निशेष भाग गेला तर ती संख्या ही प्राईम संख्या किंवा मूळ संख्या असू शकत नाही आता आपण इथे तीन अधिक सहा किती होतात नऊ नऊ आणि नऊ अठरा अठराला तीन ने भाग जातो का जातो की नाही हो कारण तीन चक अठरा याचा अर्थ याला निशेष भाग जात असल्यामुळे ही संख्या सुद्धा मूळ संख्या नाही मग आता आपल्याकडे एकच ऑप्शन उरतं कुठलं आहे पाचशे नव्याण्णव या ठिकाणी पाचशे नव्याण्णव ही मूळ संख्या आहे पण जसं मी तुम्हाला म्हटलं की कधी उत्तर निवडताना त्याची पडताळणी करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी लगेच लक्षात येतं आपल्याला की दोनची ची कसोटी लागू पडत नाहीये तीनची कसोटी लागू पडते का आपण पाहूया पाच अधिक नऊ चौदा चौदा आणि नऊ किती होता तेवीस तेवीसला तीन ने निशेष भाग जातो का तर नाही जात बरोबर म्हणजे या ठिकाणी तीन ची कसोटी सुद्धा लागू पडत नाहीये पाच ची कसोटी कारण ची कसोटी सुद्धा लागू पडत नाही कारण एक पाच किंवा शून्य नाहीये सो पाच ची कसोटी सुद्धा लागू पडत नाही आता सातची कसोटी कशी कारण प्रत्येक वेळेला सात ने भागाकार करणे हे शक्य नाहीये खूप वेळकाडू आहे तर त्यासाठी कोणती ट्रिक आपण जी मगाशी ट्रिक पाहिली तीच आपण ट्रिक आता वापरणार आहोत सो so, किती कुठली पहिली स्टेप असणार आहे एककस्थानी कुठली संख्या आहे नऊ नऊ गुणिले दोन किती होतात अठरा मग आपण ही संख्या काय करायची हाईड करायची आणि उरलेल्या संख्येमधून अठरा ही संख्या आपल्याला वजा करायची आहे बरोबर म्हणजे एकोणसाठ मधनं आपण अठरा वजा केले किती राहिले एक्केचाळीस आता या ठिकाणी एक्केचाळीस या संख्येला सात ने पूर्ण भाग जातो की नाही पाहायचंय पूर्ण भाग जात नाही याचा अर्थ ही संख्या आहे ही मूळ संख्या आहे त्याचं उत्तर काय आहे पाचशे नव्याण्णव आता आपण दोन अंकी संख्या पाहिल्या तीन अंकी संख्या पाहिला तीन अंकी संख्या थोड्याशा मोठ्या संख्या पाहिल्या आता आपण वडा चार अंकी संख्येकडे आता या दिलेल्या चारच अंकी संख्यांमधून आपल्याला मूळ संख्या कोणती आहे ती ओळखायची आहे ज्या कसोट्या आपण आधी वापरल्यात त्या आपण इथेही वापरणार आहोत दोनची ची कसोटी तीनची कसोटी पाचची ची कसोटी आणि सातची कसोटी तुमच्या लगेच लक्षात येईल यातनं पहिल्या दोन संख्या म्हणजे पहिली संख्या आणि तिसरी संख्या आपण लगेच बाहेर काढतोय कारण या ठिकाणी दोनची कसोटी लागू पडते या ठिकाणी पाचची ची कसोटी लागू पडते आता उरतात आपल्याकडे दोन संख्या पंधराशे नव्याण्णव आणि तेराशे एकोणसत्तर आता या ठिकाणी तीनची कसोटी लागू पडते का बघूया आपण कारण दोनची ची कसोटी आणि पाचची ची कसोटी दोन्ही लागू पडत नाहीयेत तीन ची कसोटी बघूया पाच आणि एक सहा सहा आणि नऊ पंधरा पंधरा आणि नऊ किती होतात चोवीस चोवीस ला तीन ने भाग जातो का तर हो जातो कारण का तीन आठ ते चोवीस याचा अर्थ ही संख्या सुद्धा मूळ संख्या असू शकत नाही आता उरली संख्या कोणती तेराशे एकोणसत्तर म्हणजे आपण सहजपणे म्हणू शकतो की उरलेली संख्या ही मूळ संख्या आहे पण मित्रांनो जसं तुम्हाला मी सांगितलं की त्याची पडताळणी करून का लगेच लक्षात येतं आपल्या स्थानी दोन चार सहा आठ शून्य नाही याचा अर्थ दोनची कसोटी नाही तीनची कसोटी आपण पाहू पाहिली पाहिली का पाहिली ती सुद्धा याला लागू पडत नाही पाचची ची कसोटी नाही आता या ठिकाणी आपण सातची कसोटी एकदा पाहून पाहून बघूया एकक स्थानी कुठला अंक आहे नऊ नौ। नऊ ला कितीने गुणायचाय दोन नऊ दुने अठरा आले ठीक आहे आता हा अंक आपण काय केला इथे मी अंक मुद्दाम हातला आपण जो अंक पहिला घेतलाय एकक स्थानचा तो आपण हाईड केला त्याला आपण लपून ठेवलं संख्या कुठली उरली एकशे छत्तीस एकशे छत्तीस मधून ही जी संख्या आली ती आपण वजा करायची म्हणजे एकशे छत्तीस वजा अठरा बरोबर एकशे अठरा आपल्याला उत्तर काय म्हटलंय एकशे अठरा आणि याला आपण कितीने भागायचे या एकशे अठरा आलेल्या ह्या उत्तरास जर सात ने, ने पूर्ण भाग गेला तर ती मूळ संख्या असू शकत नाही पण या ठिकाणी सात ने पूर्ण भाग जातो का तर नाही तुम्ही इथे पाहू शकता एकशे एकशे अठराला आपण सात ने भागलय किती होतं सात एके एक सात किती राहिले चार चारावरती आठ म्हणजे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भागिले सात नाही कारण साती, साती एकोणपन्नास सो या ठिकाणी सातने ने या संख्येस पूर्ण भाग जात नाही निशेष भाग जात नाही सो आपण या ठिकाणी खात्रीशीर म्हणू शकतो की ही जी संख्या आहे तेरा एकोणसत्तर ही मूळ संख्या आहे लक्षात येते तुमच्या तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जेणेकरून मला तुम्हाला उत्तर देणं सोपं जाईल आणि एक गोष्ट की अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बटनवरती पण क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल दोन अंकी संख्या पाहिला तीन अंकी संख्या पाहिला चार अंकी संख्या पाहिला आता आपण पाच अंकी संख्यांकडे वळणार आहोत आता या ठिकाणी आपण पाच अंकी संख्यामधून सुद्धा मूळ संख्या कशी ओळखायची ते पाहणार आहोत अतिशय सोपी ट्रिक आहे या ठिकाणी पाच अंक आहेत ते तुम्हाला दोन ह्याच्यामध्ये डिव्हाइड करायचे पहिले तीन अंक आणि उर्वरित दोन अंक आता पहिले तीन अंक जे आहेत त्याचा अर्थ पाचशे सत्तावन्न त्याच्यामधनं उरलेले दोन जे अंक आहेत ते त्यातून वजा करायचे पाचशे सत्तावन्न वजा एकवीस उत्तर आले पाचशे छत्तीस आणि या पाचशे छत्तीस या संख्येला जर सात ने निशेष भाग केला तर ती संख्या मूळ संख्या असू शकत नाही ती संख्या प्राईम नंबर असू शकत नाही पण या ठिकाणी जेव्हा आपण त्याला सात ने भागले त्याचं उत्तर आलंय शहात्तर पण या ठिकाणी चार ही बाकी सुद्धा आहे बघा साती साती एकोणपन्नास राहिले चार चारावरती सहा सेहेचाळीस सात सग बेचाळ सो या ठिकाणी बेचाळ आल्यामुळे या ठिकाणी चार ही बाकी राहिलेली आहे याचा अर्थ निशेष भाग गेलेला नाही पूर्ण भाग गेला नाही याचा अर्थ एकवीस हजार पाचशे सत्तावन्न ही मूळ संख्या आहे बघा किती सिंपल आहे आता या ठिकाणी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगते ही सवय लावून घ्या कारण ही क्रॉट चेक करण्याची किंवा एखादी गोष्ट पडताळून पाहण्याची अतिशय छान पद्धत आहे आपण या ठिकाणी काय करतोय सात ने निशेष भाग जातोय की नाही बघतोय याचा अर्थ आपण सातची कसोटी ती लागू करू शकतो मग या ठिकाणी पाचशे छत्तीस या संख्येला आपण सातची कसोटी लागू करून बघू सातने निशेष भाग जातोय की नाही आता कारण ह्याला वेळ लागतो लक्षात या ठिकाणी सहा गुणिले दोन बारा बरोबर एकक एक स्थानची जी संख्या आहे त्याला गुणिले दोन केलं की बारा आहेत आणि उर्वरित जे दोन अंक आहेत जे त्रेपन्न आहे त्याच्यात आपण आलेली संख्या वजा करायची आणि आपल्याकडे उत्तर आले एक्केचाळीस एक्केचाळीस ला सात ने भाग जातो का जातो का सात सकुन सो या ठिकाणी भाग जात नाही या ठिकाणी बाकी उरलेली आहे सहा या ठिकाणी निशेष भाग जात नाही आता तुम्ही सांगा पाचशे छत्तीस ला सात ने भागणं सोपं का एक्केचाळीस ला सात ने भागणं सोपं हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जी ट्रिक आवडेल ते तुम्ही इथे वापरू शकता अजून एक पाच अंकी संख्या आहे ती आहे पंचवीस हजार पाचशे सत्तावन्न आता या ठिकाणी आपण काय करायचं पटकन सांगा याला दोन ह्याच्यात डिव्हाइड करायचे पहिले तीन अंक आणि उर्वरित दोन अंक सो या ठिकाणी आपल्याला पाचशे सत्तावन्न मधून पंचवीस वजा करायचे आपल्याकडे उत्तर आलेलं आहे पाचशे बत्तीस आणि पाचशे बत्तीस ला सात ने निशेष भाग जातोय की नाही ते आपल्याला पाहायचंय आणि या ठिकाणी सहा जर आपण पाचशे बत्तीस ला सात ने भागलं त्याला निशेष भाग गेलाय कारण या ठिकाणी बाकी उरले शून्य उत्तर आले शहात्तर त्याला निशेष भाग गेलेला आहे याचा अर्थ पंचवीस हजार पाचशे सत्तावन्न ही मूळ संख्या असू शकत नाही कारण त्याला सात ने निशेष भाग जातो आता या ठिकाणी आपण हा जो आकडा आलेला आहे पाचशे बत्तीस याला आपण परत एकदा पडताळा करण्यासाठी साठची कसोटी लागू करून पाहूया आपण पाचशे बत्तीस पटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे दोन गुणिले दोन चार त्रेपन्न चार गेले एकोणपन्नास राईट आणि एकोणपन्नास ला सात ने भाग जातो का ऑफकोर्स जातो की साती साती एकोणपन्नास बाकी उरते शून्य याचा अर्थ ही जी पंचवीस हजार पाचशे सत्तावन्न ही जी पाच अंकी संख्या आहे ही मूळ संख्या असू शकत नाही सो या आहेत काही सोप्या ट्रिक्स मती संख्या दोन अंकी असो तीन अंकी असो चार अंकी असो अथवा पाच अंकी असो या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून हो, तुम्ही सहजपणे ओळखू शकता की दिलेल्या संख्यांमध्ये कोणती मूळ संख्या आहे किंवा कोणता प्राईम नंबर आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अद्यापही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल वरती पण क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा हा गणिताचा जो प्रवास आहे नवीन नवीन ट्रिक्स आहेत या तुम्हाला समजत जातील आणि फायनली तुमचा प्रवास हा सुखकर तु होईल चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू